आत्महत्या केलेले आहे तर प्रशासनाला जाग कधी येणार? जे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे ते जागा कधी होणार आणि ह्या आत्महत्या थांबणार कधी? या प्रशासनानं प्रत्येक प्रशासनानं एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांची सगळ्या समस्यांचं निर्वारण करावं आणि त्यांचा जो पाठिंबा हे चालू आहे विलगीकरणाचा जो लढा चालू आहे ते विलगीकरण महाराष्ट्र विलगीकरणाचा जो शासनामध्ये जो लढा चालू आहे ते विलगीकरण करून त्यांना सहकार्य करावं. तसंच या लढ्याला आम्ही पूर्ण सर्व भाजपचे पदाधिकारी पूर्ण कराड तालुक्याचा भाजपचे पदाधिकारी यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा करतो. अध्यक्ष सीमा धारगे, कराड तालुका उपाध्यक्ष नम्रता कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्षा धनश्री रोकडे आणि कराडच्या महिला मोर्चा अध्यक्षा मंजिरी कुलकर्णी. आज कराड शहरच्या वतीनं आम्ही एसटी महामंडळाचा जो हा आगारचा विलनीकरण हा जो संप चालू आहे या संपाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे हजर आहे. हा लढा आजचा नाही, हा गेल्या अनेक वर्षापासून आपण हा बघतोय की छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आज चांगले पगार आहेत, मग या एसटी महामंडळाला चांगले पगार का दिले जात नाहीत ही खरंच एक व्यथा आहे. चालक आणि वाहक रोज तारेवरची कसरत करत असतो. आज अशा खेडेगावातनी अशा काही सुविधा नाहीयेत. आपण बघतो की असे रस्ते आहेत की जिथं रस्त्यावर खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेही कळत नाही आणि अशा ठिकाणी हा चालक अगदी आपल्या स्वतःचा विचार न करता तो तिथं पोहोचतो. सकाळी 6 ला कितीतरी